अजूनही वेळ आली नाही असे वाटतं आपणास? आलेली आहे राणीसाहेब, तरीही काही महत्वाची कामे करायची अजून राहिलेली आहेत. खरे तर दख्खनची सगळी सल्तनत एक दिलाची करून मोगलांशी मुकाबला करावा अशी थोरली युद्धनीती आखून आम्ही कामे करीत होतो. आता पुन्हा नव्याने पट मांडावा लागणार. मांडा. काय पट मांडा? आम्ही जाणतो आबासाहेब आणि आमच्या लहानग्या भावंडांच्या खुनाचे शल्य आपल्या एवढे जिवारी लागले आहे की त्या निजामाची साल्टी सोलून त्या समुद्राच्या पाण्यात उलटा लटकवल्याशिवाय आपण सुखाचा श्वास घेणार नाही. तर आम्ही आलो असतो आपल्या समवेत. असं आजकाल वाघावर बसावे असे फार फार वाटते. आम्ही म्हटले मुलगा झाला शंभूराजांसारखा तर हवाच आहे आम्हाला. खलं निर्दालन करायला एक नव्हे 8 मुले हवी आहेत. मुलगी झाली तरी हरकत नाही. महिषासुरमर्दिनीप्रमाणे 8ही भुजांनी 8 दिशांच्या दैत्यांना यमसदनी पाठवल्याखेरीज राहणार नाही ती. पंत म्हणाले डोहाळे काही विपरीतच आहे असे कधी ऐकले नव्हते. आम्ही म्हणालो ही पूर्व सूचना समजा. आम्हा सतत हातात तलवार धरावीशी वाटते. वाघावर आरूढ व्हावेसे वाटते. काल तर आम्हाला स्वप्न पडले सोर वाटेने आम्ही देवगिरीच्या किल्ल्यात गेलो आणि आमचे माहेर संपवणारा फतेह खान आणि निजाम याचा तलवारीच्या एकाच घावात मी पात केला आहे.